स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे, कारण स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्यासाठी जी पुस्तकं छापली गेलेली आहेत ती पुस्तकं बोगस आहे असं आढळून आलेलं आहे. स्टेट बोर्ड प्रशासनाची ही पुस्तकं आहेत, श्रमिक याचं प्रकाशक आहेत, मात्र ह्या पुस्तकात बरेच काही त्रुटी आहेत आणि त्यासाठी MPSC समन्वय समितीच्या काही विद्यार्थ्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिलेली आहे. काय सांगाल, काय तक्रार दिली होती, किती चुका आढळल्या एका वेळेस, आणि तुम्ही एक माहिती अधिकार पण टाकला होता, तो तुम्हाला आला का? माहितीचा अधिकार आलेला आहे, त्याच्यामध्ये उल्लेख सरळ केलेला आहे की तीन सनदी अधिकारीची नावं जी दिलेली आहेत त्या तिन्ही सनदी अधिकाऱ्याचा नावाचा त्यांच्याकडं नोंदच नाही आहे असं त्यांनी आम्हाला माहितीच्या अधिकारात उत्तरच दिलेले आहे. त्यांची माहिती म्हणजे कोणाची होती माहिती? हा, लोकसेवा आयोगाकडनं आम्ही माहितीचा अधिकार दिला होता, महाराष्ट्र लोकसेवा आयोगांनी. त्यांचं जे उत्तर आले त्याच्यामध्ये तिन्ही सनदी अधिकारी ज्या तिन्ही सनदी अधिकाऱ्याची नावं टाकलेली आहेत त्यांचं त्यांच्याकडं नोंदच नाही असं उत्तर त्यांच्याकडं आलेलं आहे. याचा अर्थ ते अस्तित्वात तिथं नाहीच असा त्याचा अर्थ होतो. असंच अस्तित्वात नाही आहे काल तुम्ही तक्रार दिले, मग नेमकं आता या बोर्डचं किंवा या परीक्षेचं तुम्ही काय करता? विद्यार्थी जो कोण लेखक असेल, संपादक असेल, तो अधिकारी आहे का हे बघून पुस्तक घेत असतो आणि ते पूर्णपणे त्यावर अभ्यास करत असतो. ह्या पुस्तका म्हणजे जे लेखक आहेत तेच बोगस आहेत असं लोकशासन पार्टीचा आणि अनेक विद्यार्थ्यांचा गंभीर आरोप आहे. आणि MPSC आयोगाकडून तसं स्पष्टीकरण आलेलं आहे की ह्या अधिकारीच्या अस्तित्वात नाहीत असा काय प्रकार आहे तो. आणि या पुस्तकामध्ये अनेक चुका आहेत असं सर्व विद्यार्थ्यांचं मत आहे आणि माझंही मत आहे, तरी खूप गंभीर बाब आहे. नाही, लेखकाची चूक आहे यात, सगळ्यात शासनाची काही चूक नाही. नाही, लेखकाची पूर्णपणे चूक आहे. प्रत्येकाला पुस्तक छापण्याचा अधिकार आहे, पण त्या आपल्या चुकीमुळे कोणाला त्रास होता काम नाही किंवा कोणाचं नुकसान होता काम नाही ह्याची जाणीव त्या म्हणजे संपादकाला असली पाहिजे. आणि अशी तुम्ही लाखो त्याची फसवणूक करता की बोगस असं त्या अधिकारीच नावं वापरून हे अत्यंत गंभीर बाब आहे. नेमकं किती चुका आढळल्या एका पुस्तकामागे? ह्यात 100 ते 150 चुका आहेत एका पुस्तकामध्ये. नक्की जर पाहायला गेलं तर एक एक पॉईंट हा स्पर्धा परीक्षा देणाऱ्यासाठी महत्त्वाचा असतो आणि त्यातच या एका पुस्तकामध्ये 25-25, 30-30 जर चुका आढळत असतील तर या स्पर्धा परीक्षांनी जे पुस्तकं रेफर करत आहेत तर त्यांचं काय करावं, कारण 25-25 पॉईंटने जर विद्यार्थी चुकत असतील तर त्यांचं भविष्य देखील या ठिकाणी धोक्यात जात असेल. आणि नक्कीच याची दखल प्रशासनाने देखील घ्यावी आणि जो प्रेक्षक आहेत त्यांनी देखील द्यावे अशी विनंती विद्यार्थ्यांकडनं केली जात आहे. पुण्याहून मी आदित्य भवार, 3 किलोमीटर.